नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अतिशय इंटरेस्टिंग असा एक विषय घेऊन आलेला आहोत मित्रांनो रेड बुल काय आहे आणि ते प्यायल्याने काय होते असा प्रश्न मला एका जणाने विचारला चला तर मग या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया मित्रांनो रेड बुल हे थम्सअप सारखंच एक सॉफ्ट ड्रिंक आहे मित्रांनो रेड रेडबूलमध्ये मोठ्या प्रमाणात कॅफिन टॅरिन आणि साखर हे पदार्थ आढळतात या पदार्थामुळे रेडबूल पिल्यावर तुम्हाला काही काळ ऊर्जा आणि उत्साह हो जाणवेल याचबरोबर काही काळासाठी झोप किंवा आळशीपणासुद्धा नाहीसा होतो बस इतकंच बाकी ते पंख वगैरे अफवा आहेत बाकी रेडबूल पिऊन तुम्ही काही पापाचा परा किंवा पापाची परीसुद्धा होणार नाही तेव्हा दांडिया खेळताना गाण्यात परी मय हे वाक्य येताच आपण हळूच रेडबूल पिऊन हवेत उडू असा काहींचा विचार असेल तर तो आताच रद्द करावा पंख येण्यासाठी रेडबूल विकत घेऊ नका पैसे वाया जातील रेडबूल हे जगातील सर्वाधिक विकले जाणारे एनर्जी ड्रिंक असून याचे दरवर्षी सहाशे तीस करोडपेक्षा जास्त कॅन विकल्या जातात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हे व्यसन असतं आणि जिथे व्यसन हा शब्द जोडला जातो तेव्हा तिथे त्याचे दुष्परिणामही येतातच रोज एकापेक्षा जास्त रेडबूल पिल्याने चिडचिड निद्रानाश उच्च रक्तदाब हृदयाचे ठोके वाढणे अस्वस्थता चिंता लघवीचे प्रमाण वाढणे मळमळ उडत्या चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात म्हणून रेडवूल गिव्ह यू विंग्स वरील हे रेड रेडवूल कंपनी लोकांना एक वेगळ्या प्रकारे टशन देत असते परंतु याच वाक्यामुळे दोन हजार चौदा साली अमेरिकेतील बेंजिमन कॅलर्थ नावाच्या व्यक्तीने रेडवूल कंपनीवर सरळ फसवणुकीचा दावा ठोकत त्यांना कोर्टात खेचले होते या व्यक्तीचा आरोप होता की मी बऱ्याच दिवसापासून रेडबुल पित आहे पण मला कंपनीने केलेल्या दाव्याप्रमाणे पंख फुटले नाहीत ही, ही माझी फसवणूक झाली आहे आणि आता मला त्या बदल्यात भरपाई द्यावी लागेल विशेष म्हणजे ती व्यक्ती केस जिंकला आणि त्याला कंपनीकडून तब्बल तेरा मिलियन डॉलर म्हणजेच एक्क्याण्णव करोड शहासष्ट लाख रुपये देण्यात आले मध्यंतरी एक फारच विचित्र अफवा व्हायरल झाली होती ज्यामुळे बुल कंपनीच्या रेप्युटेशनची ऐशी की तैशी झाली होती अफवा अशी होती की बुल कंपनी ड्रिंकमध्ये बैलाचं वीर्य मिसळते ज्याला टॅरिन असं म्हणतात परंतु ही अफवा होती यानंतर रेडवूलच्या विक्रीवर सुद्धा खप झालेला होता मित्रांनो हा नवीन इंटरेस्टिंग विषय तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि या संदर्भात किंवा अशा प्रकारचा आपल्याला काही प्रश्न पडला असेल तर तो सुद्धा जरूर विचारा त्या प्रश्नाचं उत्तर मी जरूर देण्याचं